स्टार्ट कर से फिर लाइव। कर गुड इवनिंग स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्र नमस्कार। इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे। महावितरण भरती 2024 ज्युनियर असिस्टंट पोस्ट अकाउंट्स रिगार्डिंग आपण तयारी करत आहोत। आजच्या सेशन्समध्ये आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न रिगार्डिंग एमसीक्यूज, आजच्या सेशन्सला आपण काही एमसीक्यूज बघणार आहोत रिगार्डिंग न्युमेरिकल्स, देन आफ्टर द थेरॉटिकल क्वेश्चन्स आर देअर। एव्हरीवन गुड इव्हनिंग, सर्वांना गुड इव्हनिंग, निखिल पाटील एव्हरीवन गुड इव्हनिंग। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण विषयाला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया। ऑल द स्टुडंट्स गुड इव्हनिंग। चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। एमसीक्यूजला आपण सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन रिगार्डिंग विथ द न्यूमेरिकल्स आपण आज घेणार आहोत। सर्वांनी लक्ष द्या कशा पद्धतीने आता तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। क्वेश्चन काय बघा, From the following accounts, calculate the amount to be shown receipts and payment accounts as on. तुम्हाला काय गोष्टी दिलेल्या असतील परीक्षेमध्ये आणि तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, लक्ष द्या। बेसिक गोष्ट बघा, काय दिलेलं आहे तर 31 डिसेंबर 2020 बॅलन्स रिगार्डिंग दिलेला आहे। टोटल सबस्क्रिप्शन रिसिव्ह किती मिळालेलं आहे, दिस इज 1,30,000 रुपीज। सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग। इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली तुम्हाला सबस्क्रिप्शन किती मिळालेलं आहे, 1,30,000 रुपये। सेकंड याच्यात दिलेलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग कधी, 31 डिसेंबर 2020 किती आहे, 40,000 रुपये। एक सबस्क्रिप्शन जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे 1,30,000। सेकंड आउटस्टँडिंग किती आहे, दिस इज 40,000, 40,000। What is the subtraction? This is 90,000. Third, what is the subscription received in advance? I mean, you have subscription received, advance received. So what is exactly? The amounts regarding 31st December 2019 is 10,000. Lakshya, the subscription received, the first thing is there. परत एकदा आपण बघूया। नाव इट इज विजेबल स्टुडंट्स, सर्वांना व्यवस्थितरित्या दिसत आहे, सर्वांपर्यंत माझा आवाज विजिबिलिटी काही इश्यू आहे, एम आय ऑडेबल विजेबल ऑल द स्टुडंट्स। सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 1,30,000, आउटस्टँडिंग तुम्हाला सांगितलेलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31st डिसेंबर 40,000। What is the calculation is there? This is 90,000. Next baga, subscription received in advance. Ata kiti milalela hai subscription received in advance? That is 10,000 rupees. Jeva tumhi donhi subscription subtract kela, your answer is 80,000. So what is the options? Option C is correct, rupees 80,000. Sarvana prashna kalalela hai vyavasthitritya. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, दोन गोष्टी सांगितल्या होत्या, टोटल सबस्क्रिप्शन रिसिवेबल दॅट इज 1,30,000, दुसरी गोष्ट आउटस्टँडिंग सांगितलं होतं 40,000, आणि ऍडव्हान्स रिगार्डिंग एक एंट्री दाखवली होती सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स रुपीज 10,000। वेन यू सबस्ट्रॅक्टेड, जेवढं मिळालेलं आहे सबस्क्रिप्शन त्याच्यातून दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्ट केल्या, द रिमेनिंग बॅलन्स दॅट इज युअर आन्सर 80,000। यू अंडरस्टूड एव्हरीवन? दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया। द सेकंड क्वेश्चन इज देअर बॅलन्स्ड ऑन द इन्फॉर्मेशन गिवन बिलो द अमाऊंट दॅट विल बी ट्रान्सफर टू बॅलन्स शीट, कुठली अमाऊंट तुम्ही बॅलन्स शीटला ट्रान्सफर कराल ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डॅश। आता तीन गोष्टी दिलेल्या आहेत, एक फंड दिलेला आहे बघा, टूर्नामेंट फंड दिलेला आहे, दुसरी गोष्ट दिलेली आहे टूर्नामेंट एक्सपेन्सेस दाखवलेले आहे, आणि तिसरी गोष्ट दाखवलेली आहे रिसीव्ड फ्रॉम टूर्नामेंट। तर याच्यातल्या दोन गोष्टी जर तुम्ही आयडेंटिफाय केल्या असतील दॅट कम्स दॅट इंडिकेट्स रिसीव्ड,
याच्यामध्ये बघा, फर्स्ट थिंग टूर्नामेंट फंड किती आहे, टूर्नामेंट फंड दिस इज 13,000. सेकंड तुम्हाला दिलेले रिसीव्ड फ्रॉम टूर्नामेंट, म्हणजे दिस ऑल्सो इंडिकेट्स यू रिसीव्ड सर्टन अमाउंट, तुम्हाला याच्यातून उत्पन्नाची प्राप्ती झालेली आहे, यू रिसीव्ड द इन्कम फ्रॉम दिस, तर रिसीव्ड तुम्ही ऍड केल्या. जेव्हा तुम्ही रिसीव्ड फ्रॉम टूर्नामेंट ऍड केल्या 7,000, द कॅल्क्युलेशन इज 20,000, आणि त्याच्यातून तुम्ही केलेला खर्च, एक्सपेन्सेस, जे एक्सपेन्सेस तुम्हाला त्या टूर्नामेंट साठी खर्च करावे लागले ते किती आहेत, दिस इज 1,700. 20,000 मधून जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्ट 1,700 कराल, द आन्सर्स विल बी 18,300. यू अंडरस्टूड द स्टुडंट्स? This two questions shortlisted regarding with your MCQs with the non-trading concerns. Non-trading regarding जे question मला विचारले जातील त्यातले दोन महत्त्वाचे प्रश्न, साधारणतः फॉर्मॅटिंग असाच क्वेश्चन्सचा राहील, त्या रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज, ऑलरेडी आपला क्वेश्चन झालेला आहे. जेव्हा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्ही म्हणता, सिंपल लॉजिक इज देअर, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. दुसरं लॉजिक आहे, दिस इज इंडिकेट वॉट, दिस इज द इनफ्लो ऑफ फंड ऑर कॅश, आणि दुसरं आहे आउटफ्लो ऑफ कॅश. ज्याही वेळेस इनफ्लो येईल आणि ज्या वेळेस आउटफ्लो येईल कॅशचा, दॅट इंडिकेट्स कॅश कम्स इन अँड कॅश गोज आउट, सो इट इंडिकेट्स विथ दी रियल अकाउंट. दुसरा प्रश्न असा विचारला जाईल, दीज आर द बेसिक थिंग्स बट डेफिनेटली देर इज अ पॉसिबिलिटी, ह्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे. जसं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कुठला प्रकार आहे, रियल अकाउंट आहे. पुढचा प्रश्न येईल, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिगार्डिंग विथ वॉट, दॅट कम्स अंडर द नॉमिनल अकाउंट. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. इन रिगार्ड रेंट एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, जर रेंट एक्सपेन्सेस तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पे करत असाल, then non profit organizations which of the following classification is correct, मग त्याला तुम्ही एक्सपेन्सेस म्हणणार, लायबिलिटीज म्हणणार, इक्विटी म्हणणार का असेट्स म्हणणार. ये स्टुडंट्स प्रश्न काय लक्षात घ्या, जर रेंट तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पे करत असाल, वाईल यू आर पेइंग रेंट इन ऍडव्हान्स, मग दॅट इज युअर एक्सपेन्सेस, तो तुमच्यासाठी खर्च आहे की तुमच्यासाठी देयता आहे, लायबिलिटी आहे की तुमच्यासाठी इक्विटी काइंड ऑफ फंड आहे, किंवा दॅट इज युअर असेट्स म्हणजे संपत्ती आहे. सो मोस्ट ऑफ युअर आन्सर इज डी, युअर आन्सर इज करेक्ट, दिस इज असेट्स. म्हणजे लक्षात घ्या, कुठल्याही टर्म्स ज्या बेसिकली तुम्ही शिकलेला असाल त्याच्यामध्ये एक गोष्ट परत परत येते, प्रीपेड एक्सपेन्सेस. तर जोही प्रश्न तुम्हाला विचारता येईल, दॅट इज रिगार्डिंग व्हॉट एव्हर, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पे करत असाल, दॅट रिफ्लेक्ट विथ द बॅलन्स शीट असेट साईड, युअर 100% आन्सर इज करेक्ट. म्हणजे सर्वांनी उत्तर दिले, 100% विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे, डी इज द करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग विथ दिस. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज बेस्ड ऑन कॅश अकाउंटिंग, ऍक्रुअल अकाउंटिंग, गव्हर्नमेंट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर लक्षात घ्या की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बेसिकली दोन गोष्टींवर होतं, नावातच आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, म्हणजे लक्षात घ्या बेसिकली जेव्हा एखादं कॅश ट्रान्झॅक्शन होणार किंवा ऍज सून ऍज द ट्रान्झॅक्शन गेट डन तुम्ही त्याला रेकॉर्ड करणार, दॅट इज कॉल्ड ऍक्रुअल बेसिस. मॉनिटरी टर्म्स मध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होणार, इधर दॅट इज कॅश ऑर ऍज सून ऍज द ट्रान्झॅक्शन इज देअर, तुम्ही त्याला रेकॉर्ड करणार. सो दिस इज बेसिकली ऍक्रुअल बेसिस, ऍक्रुअल अकाउंटिंग. ऍक्रुअल अकाउंटिंगचा सिंपल मतलब किंवा मिनिंग आहे, दॅट इज कॅश, म्हणजे सर्व प्रकारचे कॅश ट्रान्झॅक्शन, आणि ज्या क्षणी तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार त्या क्षणी यू आर गोइंग टू रेकॉर्ड विथ दिस. सो आन्सर विल बी, दिस इज द ऍक्रुअल अकाउंटिंग. फक्त कॅश शब्द दॅट मे बी कन्फ्युज टू यू, फक्त कॅश प्रकारच्या सोबत कॅश आणि ऍक्रुअल ऑल्सो, दॅट इज फ्युचर. जसं आत्ताच आपण बघितलं की प्रिपेड रिगार्डिंग जरी काही गोष्टी असतील, यू आर गोइंग टू रेकॉर्ड देअर. जरी रिगार्डिंग प्रिपेड एक्सपेन्सेस असतील, यू आर गोइंग टू पे किंवा तुम्हाला मिळत असतील, तरी तुम्ही रेकॉर्ड करणार. सो आन्सर इज द ऍक्रुअल अकाउंटिंग विथ दिस क्वेश्चन. इथपर्यंत समजते सर्वांना?
विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत येत आहे, समजत आहे? थम किंवा यू विल विथ चॅट बॉक्स तुम्ही रिस्पॉन्स करा. नेक्स्ट क्वेश्चन्स कडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज रिगार्डेड एज अ ऑप टू शो परचेस ऑफ फिक्स असेट्स फॉर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ज्या वेळेस तुम्ही परचेस फिक्स्ड असेट्स काही रिगार्डिंग दाखवत असाल, ते तुम्ही रिफ्लेक्ट कुठं करणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, बॅलन्स शीट्सला, किंवा नन ऑफ द अबव? सो मोस्ट ऑफ युअर चूजन दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या वेळेस लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुम्ही परचेस करता, फिक्स असेट्स तुम्ही परचेस केलेली असेल, दॅट वेर बी रिफ्लेक्टेड वेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मोस्ट ऑफ युअर चूजन बी ऑप्शन इज देअर. ओके फाईन, सो आन्सर इज करेक्ट. ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, असेट्स विचारलेला नाहीये, दॅट द थिंग. बेसिक फरक लक्षात घ्यायच्या मधला. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, इज रिगार्डेड टू शो परचेस ऑफ फिक्स असेट्स. ज्या वेळेस तुम्ही परचेस केलेली आहे, परचेस रिगार्डिंग फिक्स असेट्स एंट्री तुम्ही इंडिकेट करणार विथ दी प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी रेकॉर्डेड इन अन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. Purchase of fixed assets, capital expenditure incurred on fixed assets, profit on the sale of fixed assets, किंवा सेल ऑफ फिक्स असेट. परत एकदा प्रश्न वाचूया. विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी रेकॉर्डेड इन्कम अँड एक्सपेंडिचर. याच्यापैकी कुठलं ट्रान्झॅक्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तुम्ही रेकॉर्ड करणार आहात? त्याच्यामध्ये बघा, परचेस ऑफ फिक्स असेट्स. दुसरा ऑप्शन दिले, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्युअर्ड ऑन फिक्स असेट, जे काही तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं असेल. तिसरा ऑप्शन आहे, प्रॉफिट ऑन द सेल ऑफ फिक्स असेट्स, जो काही नफा तुम्ही कमवलेला असेल. आणि फोर्थ आहे, डी सेल ऑफ फिक्स असेट्स. ह्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्युअर्ड ऑन अ फिक्स असेट, जे काही तुम्ही त्याच्यातून रिसिव्ह केलेलं असेल, दॅट द थिंग. कॅपिटल एक्सपेंडिचर जे काही तुम्ही खर्च केलेला आहे, दॅट यू रिफ्लेक्टेड ऑन द फिक्स असेट्स विथ द हेल्प ऑफ इन्कम अँड अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट थ्रू काय इंडिकेट करता, व्हॉट यू आर इन्व्हेस्टिंग एक्सपेंडिचर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, एक्स वाय झेड क्लब हॅज अ बार दॅट मेंटेन्स अ सेपरेट ट्रेडिंग अकाउंट फॉर इट्स ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ते एक वेगळ्या प्रकारचं ट्रेडिंग अकाउंट त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रीटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन बार ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. त्यांनी जर सेपरेट रेकॉर्डिंग अकाउंट मेंटेन केलेलं असेल, तर जे ट्रान्झॅक्शन ते मेंटेन करतात, जे ऍक्टिव्हिटीज ते मेंटेन करतात, ते कुठे रेकॉर्ड करतील? दिस इज प्रॉफिट ऑर लॉस इज डायरेक्टली शोन विथ द बॅलन्स शीट. दुसरं ऑप्शन आहे, प्रॉफिट ऑर लॉस इज टू बी प्रेझेंटेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तिसरं ऑप्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस इज क्रेडिटेड इन इन्कम स्टेटमेंट. चौथं आहे, प्रॉफिट ऑर लॉस इज ॲडेड टू द ॲक्युलेटेड फंड. सो मोस्ट ऑफ युअर आन्सर इज द बी. Let's see, profit or loss is to be presented in income and expenditure account. This is the correct answer. Trading साठी वेगळं त्यांनी प्रिपेअर केलेला असेल. So correct answer regarding with this, profit or loss is to be presented in income and expenditure account. त्यांनी ट्रेडिंग साठी वेगळं जर कन्सिडरेशन केलेलं असेल, सो द आन्सर इज देअर प्रॉफिट ऑर लॉस कुठे दाखवण्यात येईल? डेफिनेटली विथ द हेल्प ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द अकाउंटिंग इक्वेशन रिगार्डिंग नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. असेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. दुसरा ऑप्शन आहे, कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू असेट्स. तिसरं आहे, ॲक्युमुलेटेड फंड प्लस लायबिलिटी इज इक्वल टू असेट्स. चौथं ऑप्शन आहे, लायबिलिटीज इज इक्वल टू असेट्स प्लस ॲक्युमुलेटेड फंड. आता ह्याच्यात एक महत्वाचा शब्द लक्षात घ्या. तुम्हाला जर ह्या शब्दाचा अर्थ कळाला, ॲक्युमुलेटेड हा जो फंड असतो बेसिकली नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन रिगार्डिंगच वापरला जातो. द की वर्ड विथ दिस, दिस इज द ॲक्युमुलेटेड फंड. जेव्हा ॲक्युमुलेटेड फंड म्हणजे जो काही रिसोर्सेस प्राप्त होतो बेसिकली नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्सला, दॅट इज कन्सिडर्ड जो मिळालेला आहे. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन रिगार्डिंगच ॲक्युमुलेटेड फंड शब्द येतो, ज्याही सोर्सेसमध्ये फंड्स थ्रू नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन रिसिव्ह द इन्कम प्लस जेव्हा तुम्ही लायबिलिटी कन्सिडर करता, इज इक्वल टू असेट्स. द आन्सर इज दिस आन्सर. काही की वर्ड आहेत लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड बट एट नॉट अर्न इज कन्सिडर. आपण ह्या रिगार्डिंग प्रश्न घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज द आन्सर्स, की सबस्क्रिप्शन रिसिव्ड बट नॉट एट अर्न. ते डेफिनेटली मिळणार आहे.
जे मिळणार असेल ते तुमच्या असेट्स आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? व्हॉट इज युअर आन्सर रिगार्डिंग विथ दिस? यस स्टुडंट, युअर रिस्पॉन्ड रिगार्डिंग विथ दिस क्वेश्चन सिंपल आहे. जर सबस्क्रिप्शन इन्कम असेल, ओके, यू आर चूजन ए, फाईन, इन्कम इज देअर. तर लक्षात घ्या, कुठल्याही स्वरूपात सबस्क्रिप्शन असेल दॅट यू रिसिव्ह, बट एट नॉट डन, ठीक आहे, दॅट विल टेक अ टाइम्स टू रिसिव्ह, दॅट कम्स अंडर द इन्कम ओनली. सो आन्सर इज द इन्कम, लक्षात घ्या, दिस इज युअर इन्कम सबस्क्रिप्शन, दिस इज युअर इन्कम रिगार्डिंग विथ दिस. पुढच्या आता प्रश्नाकडे जाऊया, थोडस फास्ट जाऊया विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बरेचसे प्रश्न सोडवायचे आहेत. सो नेक्स्ट इज देअर, ऑन विच बेसिस रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज मेड, कुठल्या बेसिसवर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट बनवलं जातं? फक्त कॅश बेसिसवर, ऍक्रुअल बेसिस, बोथ कॅश अँड ऍक्रुअल बेसिस, नन ऑफ द अबो. प्रत्येक प्रश्नाचा मागच्या काही प्रश्नाशी कनेक्शन आहे, रिलेशन्स आहे. जर तुम्हाला तो लक्षात आला तर यू विल डेफिनेटली आन्सर विथ दिस क्वेश्चन. मोस्ट ऑफ यू आर सेइंग सी, आकाश प्रायत युअर सेइंग बी. तर लक्षात घ्या, मी जसं तुम्हाला आता सांगितलं की रिसिप्ट अँड पेमेंट, तो प्रश्न इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिगार्डिंग होता, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार का ऍक्रुअल बेसिस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार का? तर त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन चूज करणं बरोबर आहे. जेव्हा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बद्दल तुम्ही चर्चा करताल, द आन्सर इज देअर ओनली कॅश ट्रान्झॅक्शन, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन यू आर गोइंग टू कन्सिडर्ड. फक्त कॅशच ट्रान्झॅक्शन तुम्ही रेकॉर्ड करणार आहात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवर. इन्कम अँड एक्सपेंडिचर हाच प्रश्न जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारला, तर डेफिनेटली यू विल चूज बोथ कॅश अँड द ऍक्रुअल बेसिस. जेव्हा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बद्दल प्रश्न असेल, द आन्सर विल बी ओनली वन कॅश ट्रान्झॅक्शन ओनली रेकॉर्डेड विथ दिस. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, द कंट्रोल ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, नॉन ट्रेडिंग कन्सर्न्सचा कंट्रोल कोणाकडे असतो? फर्स्ट ऑप्शन डायरेक्टर्स बघतात, मॅनेजिंग एजंट्स बघतात, गव्हर्निंग बॉडी असते आणि प्रमोटर असतं. तर सगळ्या शब्दांचा जर अर्थ लक्षात घेतला, डायरेक्टर्स नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये डायरेक्टर कन्सेप्ट नाही, दॅट कम्स विथ द ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, डायरेक्टर ही कन्सेप्ट असेल. त्याच्यानंतर मॅनेजिंग एजंट्स, देर इज नो एजंट्स इन बिटवीन. त्याच्यानंतर आहे प्रमोटर आहेत का, तर प्रमोटर ऑल्सो कन्सेप्ट डझंट कम्स अंडर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. द आन्सर इज देअर गव्हर्निंग बॉडी, ट्रस्टी ज्याला आपण म्हणतो. देर आर सर्टन बॉडीज विच वर्क फॉर द ऑर्गनायझेशन एज अ रिप्रेझेंटेटिव्ह, दे काम करतात. सो द आन्सर इज द गव्हर्निंग बॉडी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ डेबिट साइड ऑफ द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट एक्सीड, जर ती जास्त असेल डेबिट साइड, ती क्रेडिट साइड, क्रेडिट साइड पेक्षा डेबिट साइड जास्त असेल. डेबिट साइड इंडिकेट्स रिसिप्ट, क्रेडिट साइड इंडिकेट्स पेमेंट. सो इट रिप्रेझेंट डेफिसिट बॅलन्स, तिथून समजणार सरप्लस बॅलन्स आहे असं तुम्ही म्हणणार, कॅश ऍट बँक किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. व्हॉट इज युअर आन्सर? सो मोस्ट ऑफ यू आर चूजन सी, फाईन. राहुल, यू आर चूजन सी, फाईन. सो बेसिकली लक्षात घ्या, दॅट डेफिनेटली युअर आन्सर इज करेक्ट, दिस इज कॅश ऍट बँक. व्हॉट इज द एक्सेस रिसिप्ट कंपेरेटिव्हली पेमेंट? डेफिनेटली यू ट्रान्सफर विथ द नेक्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, अँड देन आफ्टर यू बॅलन्स शीट. बट दॅट एक्सेस काइंड ऑफ अमाऊंट, जे एक्सेस फंड असेल, दॅट इज कन्सिडर कॅश ऍट बँक. लक्षात घ्या, म्हणजे मला प्राप्त होणार, ऑर्गनायझेशनला प्राप्त होणारं उत्पन्न, खर्च आणि उत्पन्न, उत्पन्न जास्त आहे, डेबिट साइड इज मोअर, रिसिप्ट इज मोअर दॅन द पेमेंट्स, डेफिनेटली रेमेनिंग बॅलन्स दॅट इज कॅश इन युअर हँड ऑर कॅश ऍट बँक, वॉट एव्हर दॅट कन्सिडरेशन. सो द आन्सर इज कॅश ऍट बँक. ज्यांनी उत्तर सी दिलेलं, दिस इज करेक्ट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न बघा, डेफिसिट बॅलन्स कॅन बी शोन इन द बॅलन्स शीट ऍज. डेफिसिट बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये काय म्हणून दाखवण्यात येतं? फर्स्टली लायबिलिटी, असेट्स, ओनर्स इक्विटी आणि नन ऑफ द अबव. सो व्हॉट इज युअर आन्सर? लक्षात घ्या, डेफिसिट बॅलन्स काय म्हणून दाखवण्यात येईल? सो फ्यू ऑफ द स्टुडंट्स यू आर चूजन ए ऑप्शन्स, डी, ओके, नन ऑफ द अबव, एनीवन एल्स? सगळे ऑप्शन सांगू नका, ए, बी, सी. ते द आन्सर सी इज द करेक्ट, दिस इज ओनर्स इक्विटी. त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या, डेफिसिट बॅलन्स कॅन बी शोन विथ द बॅलन्स शीट ऍज अ ओनर्स इक्विटी. ती रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ओनर्स इक्विटी म्हणजे ट्रस्टीसाठी ती रेस्पॉन्सिबिलिटी आहे, लायबिलिटी आहे, कन्सिडरेशन.
दॅट इज ओनर्स इक्विटी. त्याला शब्दच ओनर्स इक्विटी आहे. दॅट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी रिगार्डिंग विथ डोनेशन. तर जो हे बॅलन्स डेफिसिट असेल तो लायबिलिटी साइड ज्याला आपण होतो बॅलन्स शीटच्या, दॅट विल बी इंडिकेट एज अ ओनर्स इक्विटी. सो आन्सर सी इज द करेक्ट विथ दिस क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्क्लूड, याच्यामध्ये रेव्हेन्यू फक्त गोष्टी येणार ज्या उत्पन्नाच्या गोष्टी आहेत, दॅट इज कन्सिडर. दुसरं आहे फक्त कॅश कन्सिडरेशन असेल, रेव्हेन्यू आणि कॅश असेल ज्याही गोष्टी उत्पन्न रिगार्डिंग कॅश किंवा दॅट विल बी एनी अदर अल्टरनेटिव्ह ऑप्शन आर देअर, त्याच्यातून मिळणारे असतील किंवा नन ऑफ द अबोव. व्हॉट इज युअर आन्सर रिगार्डिंग विथ दिस क्वेश्चन? प्रश्न जर समजत असेल तर बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्क्लूड ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? ह्याच्यामध्ये फक्त रेव्हेन्यू ज्याच्यातून फक्त उत्पन्न होईल अशा सर्व गोष्टी येतात का कॅश आहे का रेव्हेन्यू अँड कॅश आहे? सो मोस्ट ऑफ युअर आन्सर इज करेक्ट, द सी ऑप्शन इज देअर. दिस इज अ रेव्हेन्यू अँड कॅश ऍक्ट, ज्याच्यातून रेव्हेन्यू ज्याही माध्यमातून येत असतील दॅट इधर कॅश ऑर दॅट मे बी एनी काइंड ऑफ कन्सिडरेशन, दोन्ही गोष्टी कन्सिडर करणार. सो दिस इज ऑप्शन रेव्हेन्यू अँड कॅश ऍटम सी. करेक्ट, सी ऑप्शन इज करेक्ट आहे. त्यांनी उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे उत्तर. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. विच शुड बी कन्सिडर एज अ कॅपिटलर, दिस इज रिसिप्ट ऑफ अ क्लब. तर क्लबसाठी खालील प्रकारे जे ऑप्शन दिले त्यातले कॅपिटल रिसिप्ट कुठला आहे? डोनेशन्स कॅपिटल रिसिप्ट आहे का? सेल ऑफ न्यूज पेपर आहे का? सेल ऑफ बार आयटम्स आहे का? सेल ऑफ फर्निचर आहे? व्हॉट इज युअर आन्सर रिगार्डिंग विथ द स्टुडंट्स? कुठलं कन्सिडरेशन विचारलं? कॅपिटल रिसिप्ट. मी कालच्या सेशन्सला एक गोष्ट सांगितली होती की कॅपिटल इज द की वर्ड हिअर. कॅपिटल ऑलवेज कन्सिडर, तुम्ही एक्सपेंडिचर म्हणून घ्या किंवा असेट्स कन्सिडरेशन करा, कॅपिटलचा अर्थाचं लॉंग टर्म विजन अशाच अर्थाने घ्यायचा. सो मोस्ट ऑफ युअर आन्सर इज डी ए बी, कॉम्बिनेशन इज दिअर. ओके, तर लक्षात घ्या, दिस इज अ सेल ऑफ फर्निचर. लक्षात घ्या, अमाऊंट जोपर्यंत एक ठराविक मर्यादेच्या बाहेर जात नाही, लार्ज काइंड ऑफ अमाऊंट येत नाही, तोपर्यंत कॅपिटल रिसिप्ट शब्द वापरणार नाहीत. लक्षात घ्या, कॅपिटल रिसिप्टच हे उत्तर घ्यायचं कसं आहे रिगार्डिंग विथ द सेल ऑफ फर्निचर. तर ज्यावेळेस कॅपिटल रिसिप्ट तुम्ही मानता, लॉंग टर्म कन्सिडरेशन बाकीच्या गोष्टींमधून प्राप्त होणार, डोनेशन ह्याच्यामध्ये येणार नाही कॅपिटल रिसिप्ट मध्ये. लक्षात घ्या, सेल ऑफ न्यूज पेपर असेल किंवा बायर आयटम्स, स्मॉलेस्ट काइंड ऑफ अमाऊंट त्याच्यात कन्सिडरेशन होणार नाही. फर्निचर ज्या वस्तू विकणार आहे दॅट इज कन्सिडरेशन, अँड यू आर युटिलायझिंग, तुम्ही वापर करणार आहात त्या गोष्टींचा कशासाठी? तर ऑर्गनायझेशनसाठी. बेसिकली दॅट इज अ इन्कम कन्सिडरेशन. सो द आन्सर इज अ सेल ऑफ फर्निचर इज करेक्ट विथ दिस क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फिक्स असेट फंड इज व्हॉट? फर्स्ट आहे, दिस इज एंडोनमेंट फंड, करंट रेस्ट्रिक्टेड फंड, करंट अनरेस्ट्रिक्टेड फंड, मेड फॉर अकाउंटिंग ऑफ असेट्स अँड डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन ह्याच्यामध्ये कन्सिडरेशन येत नाही, सो लास्ट ऑप्शन लागू होणार नाही. पुढच्या बघा, एंडोनमेंट फंड म्हणजे काय, याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होता, व्हॉट एव्हर द फंड्स यू रिसिव्ह दॅट इज कन्सिडर अंडर एंडोनमेंट फंड. रिसिवेबल ऑर रिसिव्ह, ट्रान्झॅक्शन झालं त्यानंतर यू आर कन्सिडर दिस. त्याच्यानंतर आहे करंट रेस्ट्रिक्टेड फंड आणि करंट अनरेस्ट्रिक्टेड, दोघांमधलं कुठलं उत्तर आहे? वन ऑफ दॅट इज द करेक्ट आन्सर. मोस्ट ऑफ स्टुडंट्स यू आर सेइंग सी इज द आन्सर. करंट अनरेस्ट्रिक्टेड आहे का रेस्ट्रिक्टेड आहे? जस्ट नाव म्हणजे तो फंड तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी वापरू शकाल किंवा वापरणार नाही. तर लक्षात घ्या, फिक्स्ड असेट्स फंड जो असतो पर्टिक्युलरली हा रेस्ट्रिक्टेड असतो, अनदर काइंड ऑफ पर्पज तुम्ही वापरू शकत नाही. द आन्सर इज देअर, दिस इज रेस्ट्रिक्टेड, करंट रेस्ट्रिक्टेड फंड. फिक्स्ड असेट्स मध्ये जास्त आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, त्याच्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट रिगार्डिंग विथ दिस, दिस इज करंट रेस्ट्रिक्टेड फंड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, डोनेशन्स रिसिव्ड फॉर स्पेशल पर्पज, ह्याच्यावर आपण काही प्रश्न वेगळ्या स्वरूपात बघितले, ते आजच्या सेशन्समध्ये बघा. डोनेशन्स रिसिव्ड फॉर स्पेशल पर्पज शुड बी, जर स्पेशल पर्पज साठी काही डोनेशन्स देत असतील दॅट रिगार्डिंग, मोस्ट ऑफ यू आर सेइंग बी ए. ओके फाईन, सो क्रेडिटेड टू अ सेपरेट फंड अकाउंट अँड शोन इन द बॅलन्स शीट्स, त्याला आपण वेगळा एक सेपरेट फंडमध्ये आपण कन्सिडरेशन करणार, बॅलन्स शीट्सला दाखवणार. दुसरं आहे ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू, रेव्हेन्यू म्हणून त्याचा आपण वापर करणार. थर्ड आहे ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू अनलेस द अमाऊंट इज लार्ज, जोपर्यंत ती अमाऊंट जास्त असत नाही तोपर्यंत त्याला रेव्हेन्यू कन्सिडरेशन करणार नाही. आणि नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल, स्पेशल पर्पज अर्थ आहे दॅट इज रेस्ट्रिक्शन इज दिअर. जर अमाऊंट जास्त असेल दॅट ओनली कन्सिडर विथ दिस ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू, जोपर्यंत त्याला आपण रेव्हेन्यू कन्सिडरेशन, स्पेशल डोनेशन्स वापरलेला शब्द आहे, ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू तोपर्यंत त्याला आपण काय रेव्हेन्यू कन्सिडर करणार नाही. जोपर्यंत अनलेस द अमाऊंट इज अ लार्ज, जोपर्यंत अमाऊंट मोठी नाहीये
तोपर्यंत लार्ज नाही आहे, तोपर्यंत त्याला आपण कन्सिडरेशन करणार नाही. तर लक्षात घ्या, दिस काइंड ऑफ क्वेश्चन, डोनेशन रिसीव्ह कशासाठी, स्पेशल पर्पज साठी रिसीव्ह झालेला असेल, जर अमाऊंट लार्ज असेल, द अमाऊंट इज लार्ज, देन ट्रीटेड एज अ रेव्हेन्यू, तर त्याला आपण रेव्हेन्यू कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट प्रश्न, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, अमाउंट रिसीव्ड फ्रॉम द सेल ऑफ ओल्ड फर्निचर. तुम्हाला काही अमाऊंट प्राप्त झालेली आहे, कशातून प्राप्त झालेली आहे, यु आर सेलिंग द ओल्ड फर्निचर. तुमच्याकडे काही ओल्ड फर्निचर होतं ऑर्गनायझेशनला, यु आर सोल्ड ऑफ. जर तुम्ही ते विकलं, बाय क्लब इज ट्रीटेड, त्याला रेव्हेन्यू म्हणणार, कॅपिटल म्हणणार, असेट्स म्हणणार का लायबिलिटीज? येस, टेल मी द आन्सर. मोस्ट ऑफ यू आर चूजन बी नाव. ज्यांनी कॅपिटल रिसीट असं उत्तर दिलंय, सिम्पल लॉ जे तुम्ही हेच लावलेले, दिस इज असेट्स अँड असेट्स गिव्ह यू अ लार्ज कन्सिडरेशन अमाऊंट. जर लार्ज कन्सिडरेशन अमाऊंट मिळत असेल, दॅट विल बी कन्सिडर अंडर द कॅपिटल रिसिप्ट. युअर आन्सर इज करेक्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज काय दाखवतं? डेबिट बॅलन्स दाखवतात, क्रेडिट बॅलन्स दाखवतात, सरप्लस ऑर डेफिसिट दाखवतात का कॅपिटल फंड दाखवतात? तर लक्षात घ्या, कुठली गोष्ट विचारली, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रश्न विचारलेला आहे. सो युअर आन्सर दे डेबिट बॅलन्स दाखवतं, क्रेडिट बॅलन्स दाखवतं, सरप्लस किंवा कॅपिटल फंड. तर लॉजिकली पण विचार करत जा, ज्यांनी डेबिट उत्तर दिलेलं आहे, सांग यू करेक्ट रिगार्डिंग विथ दिस. तर लक्षात घ्या, डेबिट बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स असेल, सरप्लस आणि कॅपिटल फंड, तो शब्द त्याच्यामध्ये येतो का? तर लक्षात घ्या, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इधर डेबिट ऑर दॅट इज अ क्रेडिट. सरप्लस आणि कॅपिटल फंड ह्याच्यामध्ये येत नाही. सरप्लस ऑर डेफिसिट कम्स अंडर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि कॅपिटल फंड इट कम्स अंडर द बॅलन्स शीट लायबिलिटी. सो आन्सर रिगार्डिंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज ऑन द डेबिट बॅलन्सेस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे, असेट्स आहे का लायबिलिटी आहे? आय थिंक मोस्ट ऑफ स्टुडंट तुम्हाला उत्तर देता येईल. सोपा प्रश्न आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं सबस्क्रिप्शन, ती तुमच्यासाठी इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे, असेट्स आहे का लायबिलिटीज आहे? ओके, मोस्ट ऑफ युअर चूजन. ओके, द करेक्ट आन्सर कल्याण, यू आर सेइंग सी. अदर स्टुडंट्स, रेस्ट ऑफ द स्टुडंट्स, यू आर चूजन ए इज द ऑप्शन. फाईन, सी, सबस्क्रिप्शन जेव्हा ऍडव्हान्स मध्ये मिळतं ड्युरिंग अकाउंटिंग पिरियड, दॅट इज डेफिनेटली कन्सिडर दॅट इज युअर इन्कम. ते तुमचं इन्कम आहे बेसिकली, दॅट इज युअर इन्कम. दोज स्टुडंट्स दे आर गिव्हन द आन्सर्स, दॅट इज करेक्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दिस इज द एंड ऑफ द एमसीक्यूज रिगार्डिंग विथ द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट एव्हर द एमसीक्यूज वी आर चूजन, जे आपण एमसीक्यूज आत्तापर्यंत घेतले, मोस्ट ऑफ द एमसीक्यूज जे होते आपण स्टेप वाईज घेतले. स्टेप वन सिम्पलेस्ट घेतले, थोडा डेप्थ गेलो. थर्ड सेशन्समध्ये वी आर कन्व्हर्टेड, थोडंसं आपण ज्याला म्हणूया की न्यूमेरिकल स्टेज आणण्याचा प्रयत्न केला. टुडे सेशन्स आपण काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन घेतले. आय होप यू अंडरस्टूड ऑल द क्वेश्चन्स, सर्वांना सर्व प्रश्न कळालेले आहेत. नितीन, जे तुमचे प्रश्न आहेत रिगार्डिंग लास्ट एक 10 मिनिटांमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करूया. व्हॉट एव्हर द क्वेश्चन्स, क्वालिफिकेशन असेल किंवा बाकी रिगार्डिंग सब्जेक्ट रिगार्डिंग, तुम्हाला जे आता प्लॅटफॉर्मवर सांगताय, तुम्हाला इथपर्यंत काही अडचण आहे, यू अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सर्वांना समजलेलं आहे, एमसीक्यूज जे आज आपण घेतलेले आहे ना, आतापर्यंत जे सेशन्स घेतले तुम्हाला सर्वांपर्यंत ते व्यवस्थितरित्या पोहोचत आहे, समजत आहे सगळ्यांना, विथ द थम अँड द चॅट बॉक्स युअर रिस्पॉन्स. कारण आपल्या आता दुसरं सेशन स्टार्ट करायचं आहे रिगार्डिंग विथ द न्यू चॅप्टर सोल ट्रेडिंग फायनल अकाउंट. आय एम एक्सपेक्टिंग स्टुडंट्स यू रिस्पॉन्ड रिगार्डिंग विथ दिस. ठीक आहे, ॲक्रुअल अकाउंटिंग एकदा सांगा. ठीक आहे, ठीक आहे, मोस्ट ऑफ स्टुडंट्स यू आर सेइंग थम यू अंडरस्टूड दिस. ॲक्रुअल बेसिसचा अर्थ काय लक्षात घ्या, एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर ज्या क्षणी ट्रान्झॅक्शन होतं त्या क्षणी ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं बेसिकली. दॅट मे बी रिसिव्ह, मे नॉट बी रिसिव्ह, यू विल गेट इट आफ्टरवर्ड्स, बट दॅट इज कन्सिडर्ड. त्याचा अर्थ ॲक्रुअल बेसिस असा होतो, एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर ज्या क्षणी ट्रान्झॅक्शन होईल, दॅट इज इन मॉनिटरी टर्म्स, तुम्ही कन्सिडर करावं. दिस इज कॉल्ड ॲक्रुअल बेसिस. दोन शब्द येत होते बघा आतापर्यंत उत्तर, कॅश अँड ॲक्रुअल बेसिस. कॅशचा अर्थच काय की ट्रान्झॅक्शन झालं, दॅट इधर यू आर गिव्हिंग कॅश, कन्सिडर पेमेंट, तुम्ही पेमेंट दिलं असेल किंवा तुम्हाला मिळालेलं असेल, म्हणजे कॅश रिसिव्ह झालेली आहे, किंवा ॲक्रुअल बेसिसचा अर्थ आहे इमिजिएटली कॅश दिली गेली नसेल किंवा मिळालेली नसेल, दॅट ट्रान्झॅक्शन ऑल्सो कन्सिडर. अशाही प्रकारचे ट्रान्झॅक्शन तुम्ही गृहित धरावे. दिस इज द सिम्पलेस्ट मिनिंग विथ द ॲक्रुअल बेसिस. म्हणून दोन शब्द येत होते, कॅश येत होता आणि दुसरा ॲक्रुअल येत होता. कॅशचा अर्थच आहे पेमेंट द्या किंवा पेमेंट स्वीकारा,
कॅश ट्रान्झॅक्शन झालं विषय संपला, तो रेकॉर्ड करणारच तुम्ही. पण ऍक्रुअलचा अर्थ आहे पेमेंट इमिजिएटली जरी रिसीव्ह झालेलं नसेल, ज्या क्षणी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तुम्ही ते रेकॉर्ड करावं. दॅट इज कन्सिडर, दिस इज कॉल्ड द ऍक्रुअल. आय थिंक मेगा यू गॉट युअर क्वेश्चन आन्सर. आता आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आपण युनिट स्टार्ट करणार आहोत, दिस इज फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न्स. तर बेसिक्स आता ह्याच्यामध्ये मी काही गोष्ट क्लिअर करतो. सोल ट्रेडिंग कन्सर्न्स म्हणजे काय, तर काही बेसिक टर्मिनॉलॉजी बघा. एकच व्यक्ती, ओनली वन पर्सन, एकच व्यक्ती एखादी ऑर्गनायझेशन स्टार्ट करत असेल, ही टेक द ऑल द चार्ज. रिस्क असेल तो 100% तोच घेत आहे. जर उद्या फायदा झाला ऑर्गनायझेशनला, त्यालाच फायदा होणार आहे. सो बेसिकली सोल ट्रेडर म्हणजे एक व्यक्ती एखादा बिझनेस ऑर्गनायझेशन स्टार्ट करत असेल तर त्याचं कंट्रोल, मॅनेजमेंट, एव्हरीथिंग ही कंट्रोल्स. मग त्या रिगार्डिंग तो कुठल्या कुठल्या गोष्टी बनवणार आहे, तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा. बेसिकली तो तीन गोष्टी बनवतो. याच्यामध्ये फायनल अकाउंट असा शब्द आला की डेफिनेटली या तीन गोष्टी नेहमीच येतात, हे लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेस फायनल अकाउंट तुम्ही शब्द ऐकाल, सोल ट्रेडिंग फायनल अकाउंट असेल, पार्टनरशिप फायनल अकाउंट असेल, कंपनी फायनल, फायनल हा शब्द आला विदाउट दिस थ्री, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, फायनल शब्द येत नाही. फायनल अकाउंटचा अर्थ आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा आहे बॅलन्स शीट. या तिन्ही गोष्टी सोल ट्रेडरला प्रिपेअर कराव्याच लागतात. कशासाठी, टू टू गेट टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ हिज बिझनेस. आता काही आपण टर्मिनॉलॉजी बघूया. परत एकदा प्रॉफिट अँड लॉस वर क्लिअर करतो. दोन प्रकारचे प्रॉफिट असतात, एक आहे ग्रॉस प्रॉफिट आणि दुसरा आहे नेट प्रॉफिट. साधारणतः एक दोन तीन स्लाइड्स नंतर त्याचं फॉर्मॅटिंग दिलेलं आहे सोल ट्रेडिंग फायनल अकाउंटचं, त्यावेळेस तुम्हाला या दोन कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगतो की ग्रॉस म्हणजे काय एक्झॅक्टली, मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, आणि नेट ज्यावेळी शब्द वापरतो त्यावेळेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कन्सिडरेशन होतात. दोन्ही गोष्टी फॉर्मॅटमध्ये बघूया. बेसिकली फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट दोन शब्द लक्षात घ्या आतापर्यंत. याच्यामध्ये त्याचं महत्व काय आहे, तर ट्रेडिंग, जो सोल ट्रेडर आहे, ही वॉन्ट्स टू नो किती नफा झाला, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली, हाऊ मच आय रिसीव्ह, दॅट इज ग्रॉस. सगळे खर्च जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करत नाही तोपर्यंत नेट प्रॉफिट समजणार नाही. बघूया फॉर्मॅटिंग मध्ये. नेक्स्ट बघा, ट्रेडिंग अकाउंट. व्हॉट इज ट्रेडिंग अकाउंट? इट इज अ नॉमिनल अकाउंट. आता हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. ट्रेडिंग अकाउंट इज अ डॅश कन्सिडरेशन ऑफ द अकाउंट, पर्सनल आहे, रिअल आहे, नॉमिनल आहे की नन ऑफ द अबव. तर लक्षात घ्या, दिस इज अ नॉमिनल अकाउंट. परत एकदा म्हणजे बेसिक्स चांगलं करणं आवश्यक आहे की ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल कसं. तर तुम्हाला नियम माहिती पाहिजे की नॉमिनल अकाउंटचा नियमच काय आहे की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. आता या दोन्ही शब्दांचाही अर्थ लक्षात घ्या. तुम्हाला रूल्स पार्ट असतील पण त्याचं कन्सिडरेशन किंवा ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एक्सपेन्सेस अँड लॉसेस दोघांमधला फरक काय आहे, तर जेवढेही तुम्ही एक्सपेन्सेस करत असाल, ऍडव्हर्टाइजमेंट सारखा खर्च असेल, ओल्ड न्यूजपेपर तुम्ही विकत घेत असाल, सेल कर, नॉट सेल, यु आर सेलिंग इट, जर परचेस कर तुम्ही विकत असाल ते, दॅट इज युअर इन्कम. बट तुम्ही परचेस करत असाल, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. सॅलरी सारखी कन्सेप्ट आहे, वेजेस आहे, ऑल दीज आर युअर एक्सपेन्सेस, हे खर्च आहेत. मग लॉसेस काय, तर लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती किंवा गुड्स जळाले, देर इज ऑलवेज एंट्री कम्स विथ द अकाउंट्स, गुड्स फायर, जळाल बाय लॉस, गुड्स लॉस बाय द फायर, जळाली आहे, दॅट इज युअर लॉस. आता दुसरा शब्द आहे इन्कम्स. इन्कम्स काय, व्हॉट एव्हर द रेग्युलर काइंड ऑफ सोर्सेस, तुम्ही कशासाठी बनवले सगळ्या गोष्टी, सेल आउट करण्यासाठी, त्यातून प्राप्त होणारा इन्कम, दॅट इज युअर इन्कम. गेन शब्दातला फरक काय आहे, तर लक्षात घ्या, इन्कम इज अ रेग्युलर कन्सिडरेशन. मी ज्या गोष्टी बनवता त्या तुम्ही सेल आउट करता, त्या सेल पासून मिळणार म्हणजे विक्रीतून मिळालेलं उत्पन्न आहे, दॅट इज युअर इन्कम. बट गेन्सचं काय आहे, समजा एखादी कंपनी आहे, शेअर ट्रान्सफर करण्यासाठी एका व्यक्तीचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला शेअर्स तुम्ही ट्रान्सफर केले, द कंपनी चार्जिंग शेअर ट्रान्सफर फीज रिगार्डिंग इन्कम सर्टन, वी कॅन से कमिशन रिसीव्ड, जर तुम्हाला कमिशन मिळालेलं आहे, यू गेट डिस्काउंट फ्रॉम द नेक्स्ट पार्टी, दॅट इज युअर इन्कम. सच थिंग्स कम्स अंडर. आता याच्यामध्ये बघा, इट इज अ नॉमिनल अकाउंट अँड इट प्रिपेअर्ड फॉर कॅल्क्युलेटिंग ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट इंडिकेट करतं, ग्रॉस लॉस किंवा ग्रॉस लॉस, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यापेक्षा कमी रिटर्न्स मिळाले, दॅट इज युअर ग्रॉस लॉस.
ऍज अ रिझल्ट ऑफ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. ट्रेडिंग अकाउंट कशासाठी बनवायचं? देर आर टू एमसीक्यूज पॉसिबिलिटी डे गिव्ह आस्क टू यू. दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात. ट्रेडिंग अकाउंट कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. दुसरा प्रश्न, व्हॉट इट इंडिकेट्स, त्यातून तुम्हाला काय समजतं? ते एक तर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, त्याला एकूण नफा किंवा एकूण तोटा असा तुम्ही शब्द मराठीमध्ये वापरू शकता. पुढच्या आता सेशन्सकडे जाऊया आपण. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मधून कुठल्या गोष्टी समजायला मदत होते? तर टू नो द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस, टू फाइंड आउट द डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेसचा अर्थ लक्षात घ्या की विदाउट दॅट एक्सपेन्सेस तुम्ही त्या गोष्टी बनवू शकत नाही. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिगार्डिंग ज्याही गोष्टी तुम्हाला बनवाव्या लागतात त्यासाठी सर्टन एक्सपेन्सेस लागतातच, त्याशिवाय ती गोष्ट बनवू शकत नाही. किंवा इदर वी कॅन से डायरेक्ट एक्सपेन्सेसचा अर्थ असा आहे की दोज मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला आपण म्हणतो की गोष्टींवर खर्च करावा लागतो, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. विदाउट दॅट प्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजे सिम्पलेस्ट, तुम्ही एखादं रॉ मटेरियल आणल्यापासून ती गोष्ट बनवण्यापर्यंत ज्याही गोष्टी तुम्हाला लागतात दॅट कम्स अंडर द डायरेक्ट एक्सपेन्सेस, अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस कम्स रिफ्लेक्टेड विथ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर बघा, टू फाइंड आउट हाऊ मच क्लोजिंग स्टॉक इज लेफ्ट. तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे काही स्टॉक होता, ऍट द एंड किती स्टॉक रिमेनिंग राहिला, दॅट ऑल्सो यू विल गेट टू नो. ते तुम्हाला कशातून लक्षात येणार? ट्रेडिंग अकाउंट मधून तुम्हाला समजणार आहे. आणि लक्षात घ्या, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दोन कन्सेप्ट बघा. एखादी ऑर्गनायझेशन बऱ्याचशे वर्षापासून आहे, तर लास्ट इयरचं जे क्लोजिंग असतं त्या कंपनीचा स्टॉक असतो तो नेक्स्ट इयरसाठी ओपनिंग स्टॉक म्हणून कन्सिडरेशन करून येत होतो. दुसरं, जर एखादी ऑर्गनायझेशन नवीनच सुरुवात झालेली असेल, तुम्हाला एखादा प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो, अ न्यूली स्टार्टेड सोल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ओपनिंग स्टॉक ऑर क्लोजिंग स्टॉक ऑर इदर ऑप्शन्स, दोन ऑप्शन कुठले तरी विचारतील. तर लक्षात घ्या, जर न्यूली स्टार्टेड सोल ट्रेडिंग फायनल अकाउंट रिगार्डिंग किंवा सोल ट्रेडिंग रिगार्डिंग प्रश्न केला, तर सोल ट्रेडर न्यूली स्टार्टेड जर सेटअप असेल तो ओपनिंग स्टॉक असत नाही, तो ह्या वर्षी काहीतरी स्टॉक परचेस करेल, ऍट द एंड जे काही उरल दॅट इज हिज कन्सिडरेशन इज क्लोजिंग स्टॉक. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो फॉर द जम्बलिंग की न्यूली स्टार्टेड सोल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फर्स्ट इनिशियली ओपनिंग स्टॉक और क्लोजिंग स्टॉक. तर लक्षात घ्या, ओपनिंग स्टॉक असेल गरज नाही, कारण न्यूली स्टार्टेड आहे. बट द ऑर्गनायझेशन इज रनिंग फ्रॉम मेनी इयर्स, तर त्यांना डेफिनेटली पॉसिबिलिटी आहे की लास्ट इयरचं क्लोजिंग दॅट विल बी शिफ्टेड विथ दी ओपनिंग. तेवढा स्टॉक राहणार का? तर नाही, ते डेफिनेटली परचेस विथ द न्यू स्टॉक ऑल्सो देत. त्याच्यानंतर बघा हे सगळ्या गोष्टी, आणि देन यू कम्पेअर विथ द प्रिव्हियस इयर्स. आणि तुम्ही काय करणार? तो स्टॉक्स, ओपनिंग स्टॉक्स आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट मिळणार क्लोजिंग स्टॉक, तुम्ही कम्पेअर करणार विथ द प्रिव्हियस इयर्स. प्रिव्हियस इयर्स जेव्हा तुम्ही कम्पेअर करणार, यू विल गेट टू नो हाऊ मच स्टॉक यू वेअर लास्ट इयरला किती होता, किती रिटर्न तुम्हाला त्यातून मिळत आहेत. त्याच्यानंतर बघा, गिव्ह द ट्रेडर अन आयडिया ऑफ द इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट वाढतोय किंवा ग्रॉस लॉस वाढतोय हे समजण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आपल्याला इंडिकेट करतं लास्ट रिझल्ट, अँड टू असेस द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस. आणि बिझनेस जो काही रिझल्ट असेल ऍट द एंड वी विल रिसिव्ह इट. पुढच्या सेशन्सकडे जाऊया आपण आता. त्याच्यानंतर बघा, रिगार्डिंग बोथ कॅश अँड क्रेडिट सेल्स आर इन्क्लुडेड. याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कन्सिडरेशन करणार? त्याच्यामध्ये बेसिकली लक्षात घ्या, सेल्स टर्न ओव्हर नावाचे कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस सेल्स टर्न ओव्हर तुम्ही फाइंड आउट करताल, तर त्यावेळेस कॅश प्रकारचं, म्हणजे दॅट इज कॅश बेसिस सेल्स असेल किंवा क्रेडिट सेल असेल, दोन्ही गोष्टी कन्सिडर डेफिनेटली करायचे. किती सेल्स झाला सर? कॅश झाला आम्हाला, यू डोंट रिसिव्ह राईट नाउ, फ्युचर मिळणार आहे, दॅट इज ऑल्सो कन्सिडर. सेल जेव्हा तुम्ही करत असाल कुठलीही गोष्ट, कॅश इमिजिएटली मिळू द्या किंवा इन फ्युचर दॅट पर्सन इज प्रॉमिस टू पे, यू कन्सिडर सेल मध्ये कॅश ऍज वेल एज क्रेडिट सेल. कॅश सेल्स, क्रेडिट सेल, दोन्ही ट्रान्झॅक्शन तुम्ही कन्सिडर करतात. जे काही क्वेश्चन असतील स्टुडंट्स ऍट द एंड आपण बघूया शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. नेक्स्ट बघा, सेल्स रिटर्न. त्याच्यामध्ये काय दिले? नेट सेल्स इज रेकॉर्डेड आफ्टर डिडक्टिंग सेल्स रिटर्न. आता ही कन्सेप्ट काय लक्षात घ्या. सेल्स रिटर्नचा अर्थ काय आहे? की ज्यावेळेस एखादी गोष्ट, समजा उदाहरणार्थ तुम्ही 2 लाख रुपयाचा स्टॉक विकलेला आहे, यू सेल 2 लाख रुपीज, बिकॉज ऑफ समजा त्या गोष्टी तुम्ही जे काही सेल आउट केलेलं असेल त्याच्यामध्ये 10,000 रुपयाचे गुड्स खराब होते, 10,000 रुपीज, म्हणजे ऍक्च्युअल सेल किती झाला? दिस इज 1,90,000. दिस इज नथिंग बट द सेल्स रिटर्न. तुम्ही समोरच्याला एखादी गोष्ट विकली, त्याच्यामध्ये फॉल्ट असेल, व्हॉट एव्हर क्वालिटी कॉम्प्रोमाइज होती, काही असेल, समोरच्या व्यक्तीने त्यातले 10,000 रुपयाचा स्टॉक, तुम्ही 2 लाख रुपयाचा सेल केला, त्यात 10,000 रुपयाचा स्टॉक
परत येणे, दॅट इज कॉल्ड सेल्स केलेली गोष्ट परत येणे, सेल्स रिटर्न. आणि सेल्स रिटर्न सबस्ट्रॅक्ट का करायचं, त्याच्या मागचं कारण लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला एक्झॅक्टली सेल शोधायचं असेल, किती सेल झालेला आहे, आणटील अँड अनलेस तुम्ही परत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सबस्ट्रॅक्ट करत नाही, त्या ऍक्च्युअल सेल्स तुम्हाला समजणार नाही. 2 लाख रुपयाचा सेल केला होता आपण, 10,000 रुपयाच्या गुड्समध्ये काहीतरी फॉल्ट होता, दॅट्स वाय व्हॉट एक्झॅक्टली सेल, एक्झॅक्ट सेल किती झाला, 1,90,000 रुपये. म्हणजे तुम्ही दाखवणार किती सेल्स, तुम्ही दाखवणार डेफिनेटली 2 लाख. रिटर्न दाखवणार तुम्ही, कुठलं रिटर्न, दिस इज सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. एखादा एमसीक्यू असंही विचारला जाईल, देर इज कन्फ्यूज होऊ नका, की रिटर्न इनवर्ड सोपं आहे, जेव्हा तुम्ही सेल करता ती गोष्ट परत येते, रिटर्न इनवर्ड परत येणे, दिस इज कॉल्ड रिटर्न. कुठं आली, अगेन दी ऑर्गनायझेशन, रिटर्न इनवर्ड. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे परचेस. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, त्याच्यामध्ये जर काही क्वालिटी कॉम्प्रोमाइज आहे, तुम्ही परत करता, म्हणजे ती वस्तू, दॅट थिंग्स गोज आउट, परचेस आउटवर्ड किंवा रिटर्न आउटवर्ड असा शब्द तिथे आपण वापरणार. पुढे आपण बघूया आता ओपनिंग स्टॉक म्हणजे काय. तर बघा, द क्लोजिंग स्टॉक ऑफ द प्रिव्हियस इयर्स, म्हणजे ऑर्गनायझेशनचा जो लास्ट इयरचा स्टॉक होता, 31 मार्चला जेव्हा तुम्ही क्लोज केलं बुक्स ऑफ अकाउंट, नेक्स्ट 1 एप्रिल, त्याच्यानंतर नेक्स्ट डेला तुम्ही 1 एप्रिलला काय केलं, दॅट क्लोजिंग यु आर कन्सिडर ऍज अ, म्हणून क्लोजिंग स्टॉक ऑफ द प्रिव्हियस अकाउंटिंग इयर इज टेकन ऍज द ओपनिंग स्टॉक. मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक नेक्स्ट इयर साठी तुम्ही काय करणार आहात, ओपनिंग स्टॉक कन्सिडरेशन करणार आहात. मी इयर लिहून दाखवतो. समजा 31 मार्च जे काही वर्ष असेल, तुमच्याकडे 50,000 रुपयाचा स्टॉक होता, दिस इज, तुम्ही काय दाखवलं, दिस इज युअर क्लोजिंग स्टॉक. पण हाच क्लोजिंग स्टॉक, उरलेला स्टॉक, नेक्स्ट इयरला जेव्हा तुम्ही 1 एप्रिल पासून परत बुक्स ऑफ अकाउंट बनवायला सुरुवात केली, ट्रेडिंग अकाउंट तुम्ही बनवलं, त्यावेळेस तुम्ही 1 एप्रिलला ह्याच 50,000 जेव्हा पुढे आणलं, तुम्ही इंडिकेट केलं 50,000 इज युअर ओपनिंग स्टॉक. दिस इज युअर ओपनिंग स्टॉक. स्टुडंट, इथपर्यंत सर्वांना समजते व्यवस्थितरित्या? विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये प्रश्नाकडे आपण येऊया. राजकुमार अँड द रिमेनिंग स्टुडंट, जे काही तुमचे प्रश्न असतील, शेवटच्या 1-10 मिनिटांवर आपण चर्चा करूया. जे आता सेशन चालू आहे, ज्या कन्सेप्ट मी सांगत आहे, ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत आहे, सगळ्यांना समजत आहे? स्टुडंट रिस्पॉन्स करा विथ द चॅट बॉक्स, थम असेल किंवा यु विल टाईप द वर्ड्स. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. तर लक्षात घ्या, इफ देअर इज नो ओपनिंग स्टॉक, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, इफ देअर इज नो ओपनिंग स्टॉक ही पॉसिबिलिटी असू शकते. एखादा एमसीक्यू डेफिनेटली विचारला जाऊ शकतो की सोल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ऑलवेज एक्सपेक्टेड ओपनिंग स्टॉक, त्याचं उत्तर नाही असं देता येणार नाही. लक्षात घ्या, कारण जर एखादी न्यूली स्टार्टेड सोल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल, देर इज अ पॉसिबिलिटी सुरुवातीलाच ओपनिंग स्टॉक कुठून येणार आहे, दे हॅव टू परचेस. पहिली एंट्री जी येईल त्यांची, ती परचेस स्टॉक येईल, स्टॉक परचेस करेल, वर्षभरात अजून काही ट्रान्झॅक्शन होतील, ऍट द एंड जे उरेल ते क्लोजिंग, मग नेक्स्ट इयरला ओपनिंग स्टॉक येऊ शकतो. सो इफ देर इज नो ओपनिंग स्टॉक, देर नो एंट्रीज मेड, तर ओपनिंग स्टॉक सोल ट्रेडिंगच्या फॉर्मॅटमध्ये किंवा सोल ट्रेडिंगला पाहिजेच, गरजेचं नाही. जर न्यूली स्टार्टेड सोल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल, ओपनिंग स्टॉक येणार नाही. ओपनिंग स्टॉक इज डिराइव्ड बाय द बॅलन्सिंग स्टॉक अकाउंट अँड ब्रिंगिंग डाऊन इट्स बॅलन्स टू द नेक्स्ट पिरियड. जे आता मी तुम्हाला सांगितलं की जे उरलेलं आहे, दॅट इज युअर क्लोजिंग स्टॉक विथ दॅर इयर, नेक्स्ट इयरला तोच क्लोजिंग स्टॉक तुम्ही ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवणार आहात. पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. दिस इज परचेसेस. सो परचेसेस इन्क्लूड ऑल द कॅश अँड क्रेडिट परचेसेस. आतापर्यंत 2 MCQ ह्याच्यामधून तयारी झाली. बघा, बेसिकली सेल्स रिगार्डिंग जेव्हा आपण बघितलं, तर सेल्स जेव्हा होतो, एक तो कॅश मध्ये असेल ऑर दॅट इज क्रेडिट बेस्ड, दोन्ही प्रकारचा सेल्स कन्सिडर करायचा. सेम थिंग इज ऍप्लिकेबल विथ द परचेसेस ऑल्सो. परचेसेस कॅश बेसिसवर असू द्या किंवा परचेसेस क्रेडिट बेसिसवर असू द्या, दोन्ही ट्रान्झॅक्शन तुम्ही परचेसेसच्या अंडर कन्सिडर करताल. नेक्स्ट बघा, परचेस ऑफ गुड्स मेड बाय द बिझनेस ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरामध्ये जो काही परचेस झालेला असेल, जे काही तुम्ही विकत घेतलेला असेल, इधर कॅश, कॅश बेसिसवर घेतलेला असेल, किंवा तुम्ही प्रॉमिस केलं असेल यू आर पेईंग आफ्टर सर्टन टाइम्स, क्रेडिट परचेस असेल, दोन्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड परचेसेसच्या अंडर तुम्ही डेफिनेटली करायचे. त्याच्यानंतर बघा, परचेस रिटर्न, जी कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितले, रिटर्न आउटवर्ड, म्हणजे जसं सेल्स रिटर्न किंवा सेल्स रिटर्न इनवर्ड होतं, दिस इज द रिटर्न आउटवर्ड. व्हॉट इज दिस रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न,
जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही विकत घेतली, सेम एक्झाम्पल वी कॅन कॅरी, 2 लाख रुपयाचे स्टॉक तुम्ही विकत घेतला, त्यातला 10,000 रुपयाचा स्टॉक मध्ये काही डिफॉल्ट क्वालिटी कॉम्प्रोमाइज होती, 2,000 परचेस केला तुम्ही, 10,000 स्टॉक मध्ये देर इज अ क्वालिटी कॉम्प्रोमाइज, जे काही कारण असेल तुम्ही तो रिटर्न केला, तुम्ही विकत घेतला परचेसेस तुम्ही रिटर्न केला, म्हणजे तो कुठं गेला, दॅट विल बी रीच आउट, सो दॅट्स वे दिस इज रिटर्न आउटवर्ड, किंवा त्याला दुसरा शब्द आहे परचेस रिटर्न. कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही शब्द जे आहेत कनेक्टेड बघा. जेव्हा परचेसेस येणार तेव्हा रिटर्न आउटवर्ड येणार. मी सिम्पली लॉजिकली सांगितलं, एखादी गोष्ट आपण विकत घेणं, त्याच्यामध्ये जर काही क्वालिटी कॉम्प्रोमाइज असेल तर ती परत करणं म्हणजे बाहेर जाणं, परचेस केलेली गोष्ट बाहेर जाणं, सर्टन क्वांटिटी जे काही खराब असेल, काय जे रिझन्स असेल, परचेस केलेली गोष्ट बाहेर जाणं, दिस कम्स रिटर्न आउटवर्ड. याचे एक्झॅक्टली अपोजिट सेल्स आहे, तुम्ही विकताय ते परत येते त्यातली काही गोष्ट इनवर्ड. कन्सेप्ट क्लिअर आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावर डेफिनेटली दिस कन्सेप्ट कम्स विथ द क्वेश्चन्स, कारण हा शब्द जो आहे रिटर्न इनवर्ड आणि आउटवर्ड तो वापरायचा कधी, तर लक्षात घ्या, जर इन म्हणत असाल तर सेल पाहिजे तर गोष्ट परत येणार, आणि आउट म्हणला तर परचेसेस करायला पाहिजे. इट इज क्लिअर एव्हरी स्टुडंट्स, काही कन्फ्युजन नाही आहे. 100% देर इज अ पॉसिबिलिटी याच्यावर एमसीक्यूज तुम्हाला विचारला जाईल, परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड किंवा सेल्स रिटर्न किंवा इनवर्ड. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. सो लक्षात घ्या, परचेसेस रिटर्न जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार, म्हणजे लक्षात घ्या, 2 लाखाचं तुम्ही परचेस दाखवलं होतं, 2 लाखाचा स्टॉक तुम्ही खरेदी केला होता, त्यातला 10,000 रुपयाच्या स्टॉक मध्ये काहीतरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज होती, व्हॉट एव्हर दॅट रिझन्स, तुम्ही काय केलं, त्यातला 10,000 स्टॉक परत पाठवला, दॅट कम्स अंडर रिटर्न आउटवर्ड. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही खरेदी किती केलं तर 1,90,000 रुपयेच तुम्ही परचेसेस दाखवणार. परत एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो, तुम्ही 2 लाख रुपयाचा स्टॉक परचेस केला, 10,000 रुपयाच्या स्टॉक मध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज होती, तुम्ही तो परत केला, म्हणजे एक्झॅक्टली परचेसेसची एंट्री तुम्ही 1,90,000 एवढीच दाखवणार. परत एकदा सांगतो, कॅश असेल किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल, दोन्ही ट्रान्झॅक्शन परचेसेस अंडर कन्सिडर करणार. जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार, इथे जे लाईन दाखवलेली आहे डिडक्टेड फ्रॉम द परचेसेस, त्याच वेळेस एक्झॅक्टली तुम्हाला समजणार आहे परचेसेस खरेदी एक्झॅक्टली तुम्ही किती खरेदी केलेली आहे, तेवढीच एंट्री. म्हणूनच नेट परचेसेस शब्द वापरलेला आहे. विकत घेतलेली गोष्टी त्याच्यात जर काही फॉल्ट असेल ती परत गेली म्हणजे एक्झॅक्टली परचेसेस किती केलं, सो दॅट्स वाय द वर्ड कम्स नेट परचेसेस. पुढच्या आता कन्सेप्ट बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर सिम्पलेस्ट तुम्हाला लँग्वेजमध्ये सांगितलं की एखादी गोष्ट रॉ मटेरियल आणलं, त्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग केली, मग इलेक्ट्रिसिटी सारखा खर्च असेल, कोळसा लागला असेल, व्हॉट एव्हर दॅट थिंग्स, तुम्हाला लेबर लोक लागलेले असतील, त्यांच्याशिवाय हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकत नाही. जेवढेही प्रत्यक्ष खर्च लागतील त्याशिवाय, किंवा ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन असेल ती गोष्ट बनवण्यामध्ये, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑल एक्सपेन्सेस विच आर इन्क्युअर्ड इन परचेसिंग द गुड्स अँड ब्रिंगिंग देम टू द ट्रेडिंग प्लेस आर रेकॉर्डेड अंडर द कॅटेगरी. म्हणजे लक्षात घ्या, कच्चा माल तुम्ही एखाद्या ठिकाणून विकत आणला, त्या ट्रान्सपोर्टेशन पासून त्याच्यावर प्रोसेसिंग मशिनरीज थ्रू करणे असेल, लेबर लोक असतील, ज्या ज्या गोष्टी, इलेक्ट्रिसिटी सारखी गोष्ट असेल, ज्या ज्या गोष्टींनी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे वस्तू बनवण्यामध्ये, जेवढ्याही गोष्टींवर तुम्ही खर्च केलेला असेल, त्या सर्व गोष्टी डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा प्रत्यक्ष खर्च अशा अर्थाने तुम्ही वापरताल. इथपर्यंत काही अडचण आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रत्यक्ष खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस क्लिअर आहे. पुढे जाऊयात आपण. अमोल, यू आर सेइंग द एक्सपेन्सेस रिगार्डिंग प्रोडक्शन 100% बरोबर आहे, पण लक्षात घ्या, दरवेळेस प्रोडक्शन रिगार्डिंगच ऑर्गनायझेशन एक्झाम्पल मध्ये दिले जाईल असं नाही. प्रोडक्शन असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, किंवा कुठल्याही प्रकारचे ऑर्गनायझेशन असू द्या, दॅट मे बी प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग जेही काही ऍक्टिव्हिटी ट्रेडिंग करत असतील, पण त्यांना तो खर्च करावा लागेल त्याच वेळेस, दॅट इज मेजर कॉन्ट्रीब्युशन असं आपण म्हणूया. त्याचा त्याच्याशिवाय त्या वस्तू बनवण्यामध्ये ज्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द थिंग्स कन्सिडर होतात, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्स. पुढे आपण जाऊ विद्यार्थी मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आलेली बघा, वेजेस, वेअर हाऊस वर्कर वेजेस असेल किंवा कॅरेज इनवर्ड सारखी गोष्ट असेल. आता वेजेस काय आहे तर लक्षात घ्या, वेजेस कोणाला दिले जातात, तर लेबर इज कन्सिडर द वेजेस. आता अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला एमसीक्यूज मध्ये, दोन कन्सेप्ट आहेत बघा, एक वेजेस आहे आणि दुसरं सॅलरी आहे. आता लक्षात घ्या, वेजेस कोणाला दिले जातात, तर वेजेस इज गिवन रिगार्डिंग लेबर वर्क. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्येच वेजेस येणार, किंवा तुम्हाला एखादं एमसीक्यू विचारलं जाईल, वेजेस इज कन्सिडर डॅश ऑप्शन्स, मग डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, किंवा अजून दोन काय ऑप्शन्स असतील,
तर लक्षात घे, वेजेस ऑलवेज कन्सिडर डायरेक्ट एक्सपेन्स, प्रत्यक्ष खर्च म्हणूनच वेजेसला कन्सिडरेशन होणार. मजुरी लेबर लोकांना पेमेंट केल्याशिवाय ती गोष्ट मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही. ठीक आहे, सो वेजेस कम्स अंडर द डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस जनरली जे दिलं जातं ते आवर्स बेसिसवर दिलं जातं, किंवा डेली बेसिसवर दिलं जातं, किंवा वीकली बेसिसवर दिलं जातं. सॅलरी इट इज गिव्हन विथ द एम्प्लॉई, ही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्या. सॅलरी कोणाला दिली जाते? एम्प्लॉईजला सॅलरी देण्यात येते. कन्फ्युजन करून घेऊ नका की तुम्ही जर म्हणत असाल एम्प्लॉईजला वेजेस मिळाले तर आन्सर इज रॉंग. लक्षात घ्या, वेजेस इज ऑलवेज गिवन वर्कर्स, डब्ल्यू डब्ल्यू असे अर्थाने लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा लेबर. अँड सॅलरी इज ऑलवेज गिवन विथ द एम्प्लॉईज. पण वेजेस कन्सिडर प्रत्यक्ष खर्चामध्ये किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कन्सिडर होणार, सॅलरी जी एम्प्लॉईजला दिली जाते दॅट कम्स अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता पुढे बघूया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहे, त्याच्यानंतर बघूया कॅरेज इनवर्ड. आता लक्षात घ्या, जेव्हा ट्रान्सपोर्टेशन कच्चा माल तुम्ही विकत घेतला, व्हॉट एव्हर थिंग्स यू परचेस, तिथपासून तो फॅक्टरीज मध्ये आणण्यापर्यंत जो खर्च असेल, ट्रान्सपोर्टेशनला लागले असेल, द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स टू द ट्रेडिंग प्लेस दॅट इज कन्सिडर कॅरेज इनवर्ड. कॅरेज, कॅरेजचा अर्थ आहे माल वाहतूक. एखादा कच्चा माल जो तुम्ही विकत घेतला, तिथपासून जिथं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथपर्यंत आणण्याचा खर्च कॅरेज, सामान आणण्याचा खर्च इनवर्ड, कुठपर्यंत ऑपरेशन तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट पर्यंत, दिस इज कॅरेज इनवर्ड. सो दिस एक्सपेन्स इज युजली बॉर्न बाय द बायर, हे बायरला पे करावंच लागतं त्याला कुठली गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची. ड्युटी ऑन परचेसेस, लक्षात घ्या, रिगार्डिंग इम्पोर्ट ड्युटी असेल, एक्साइज ड्युटी असेल, यू रिक्वायर्ड टू पे, त्याशिवाय ती गोष्ट तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्ही एखादा कच्चा माल विकत घेतलेला आहे कर्नाटक स्टेटमधून, तिथपासून महाराष्ट्रात आणण्याचा खर्च कोणाला करावा लागेल? यु आर द मॅन्युफॅक्चरर, यु आर प्रोड्युसर्स, तुम्हालाच करावं लागेल, त्याशिवाय त्या वस्तू मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही. सो दिस काइंड ऑफ एक्सपेन्सेस कम्स अंडर द डायरेक्ट एक्सपेन्स, प्रत्यक्ष खर्च म्हणून या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट बघूया, सो दिस इज द फॉर्मॅट ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅट सर्वांपर्यंत दिसत आहे, विजिबिलिटी आहे व्यवस्थितरित्या. स्टुडंट रिस्पॉन्स करा, रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ट्रेडिंग अकाउंट फॉर्मॅट दिसत आहे. लेफ्ट हँडेड साइड दिस इज डेबिट साइड, दिस इज डेबिट साइड, डेबिट साइड एक्सपेन्सेस, अँड राईट हँडेड साइड दिस इज इनकम्स. सेल्स असेल, रिटर्न असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, दिस इज अ स्पेसिफिक काइंड ऑफ फॉर्मॅट. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड अँड क्रेडिट साइड. आता इथं बघा, हे ज्याही गोष्टी दाखवल्यात हे सगळे प्रत्यक्ष खर्च आहेत किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे डेबिट साइड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड इंडिकेट ऑल डॅश एक्सपेन्सेस, द आन्सर इज द डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट साइड इंडिकेट काय करतं? एमसीक्यू मध्ये तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये प्रश्न विचारला, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड व्हॉट इट इंडिकेट्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, टू डिफरंट ऑप्शन्स. तर लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, दिस इज द लेफ्ट हँडेड साइड, ऑलवेज इंडिकेट डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रत्यक्ष खर्च तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मधून समजतात. आणि जर तुम्ही स्टडी करत असाल तर लक्षात घ्या, जेवढेही तर खर्च आपण एक्झाम्पल्स मध्ये एज अ फॉर्मॅट मध्ये दाखवलेले आहेत ते सर्व खर्च अत्यंत महत्वाचे आहेत ती गोष्ट बनवण्यामध्ये किंवा कॉन्ट्रीब्युट करण्यामध्ये. ओपनिंग स्टॉक असेल, लक्षात घ्या, ओपनिंग स्टॉक तुम्ही मेन्शन केला, त्याच्यानंतर परचेसेस आहे, आणि नंतर तुम्ही सेल्स रिटर्न दाखवले आहे, परचेस रिटर्न तुम्ही दाखवलेले आहे. व्हॉट इज परचेस रिटर्न? हे आताच क्लिअर केलं, एखादी गोष्ट आणली त्यात काही फॉल्ट होता, यू रिटर्न इट, तर दिस इज परचेस रिटर्न. जी काही एक्झॅक्ट अमाऊंट असेल तुम्ही परचेस म्हणून दाखवली. त्याच्यानंतर बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर वेजेस असेल, फॅक्टरी एक्सपेन्सेस असेल, कॅरेज इनवर्ड असेल, कार्टेज असेल, फ्राईट असेल, फॅक्टरी रेंट असेल, मोटिव पॉवर असेल, डिफरंट काइंड ऑफ एक्सपेन्सेस कम्स. ऑर्नेशन जशा प्रकारचं असेल, गॅस अँड वॉटर, एक्साइज ड्युटी, दिस इज ऑक्ट्रॉय, रॉयल्टीज, व्हॉट एव्हर. ऑर्गनायझेशनचं स्वरूप बदललं की एक्सपेन्सेस कन्सिडरेशन होणार आहे. एक्झॅक्टली अपोजिट साइड जे काही तुम्ही ह्याच्यावर खर्च करत आहात त्याच्यातून प्राप्त होणारं उत्पन्नाची प्राप्ती, दॅट विल इंडिकेट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. म्हणजे जसं इथं प्रत्यक्ष खर्च आहे तसंच ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इंडिकेट प्रत्यक्ष, ज्याला आपण म्हणूया उत्पन्न. कारण लक्षात घ्या, ह्या गोष्टी तर बनवल्या, डायरेक्ट एक्सपेन्स आपण सगळे खर्च केले, सगळ्या गोष्टींवर खर्च केले, त्याच्यातून ती गोष्ट आपण निर्माण केली, देन आफ्टर यू आर गोइंग टू सेल इट. कशासाठी बनवली? टू सेल इट आउट. जे काही तुम्ही विकताल त्याच्यातून जे काही उत्पन्नाची प्राप्ती होईल, दॅट विल बी इंडिकेट्स क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इंडिकेट्स
डायरेक्ट इन्कम प्रत्यक्ष उत्पन्न तुम्हाला क्रेडिट साइडला काढणार. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सेल्स केली, समजा त्याच्यातल्या गोष्टीमध्ये काही फॉल्ट होता बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन्स समोरच्याने ती परत केली, त्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्ट करता. ज्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्ट करता एक्झॅक्टली किती खर्च सेल झाला तो तुम्हाला समजायला मदत होईल. सेल दाखवताना तुम्ही 2 लाख दाखवला पण रिटर्न 10,000 आहेत, म्हणजे एक्झॅक्ट सेल किती झाला 1,90,000 झालेला आहे. त्याच्यानंतर बघा क्लोजिंग स्टॉक तुम्ही इथं दाखवतात. एमसीक्यूज मध्ये आता ह्याच्या पुढच्या जे आपण एमसीक्यूज घेऊ त्याच्यामध्ये हेच तुम्हाला प्रश्न येणार आहे की क्लोजिंग स्टॉक कम्स विथ व्हॉट द पोझिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवण्यात येतो? मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो, बॅलन्स शीटला येतो, डिफरंट ऑप्शन्स कम्स. डोंट कन्फ्यूज, क्लोजिंग स्टॉक कम्स विथ द टू प्लेसेस, वन ऑफ दिस ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. त्याच्यानंतर बघा मग जो डिफरन्शिएशन येईल याच्यामध्ये, तुम्ही पहिले लेफ्ट हँडेड साइड म्हणजे डेबिट साइडची टोटल करणार, त्याच्यानंतर तुम्ही क्रेडिट साइडची टोटल करणार. जर क्रेडिट साइडची टोटल जास्त येत असेल म्हणजे उत्पन्न जास्त आहे, प्रत्यक्ष उत्पन्न जास्त आहे प्रत्यक्ष खर्चापेक्षा, किंवा डायरेक्ट इन्कम इज मोअर दॅन डायरेक्ट एक्सपेन्सेस, लेफ्ट साइडला म्हणजे एक्सपेन्सेस साइडला आलेले ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कधी होईल? सिंपली अजून एक प्रश्न असते तयारी बघा की जेव्हा तुमचं डायरेक्ट इन्कम जास्त आहे कशापेक्षा, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस पेक्षा. जेव्हा डायरेक्ट इन्कम जास्त आहे त्यावेळेसच ग्रॉस प्रॉफिट होतो. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट लक्षात घ्या प्रश्न अजून आहे की ज्यावेळेस तुमचं डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त आहेत, प्रत्यक्ष खर्च जास्त आहे आणि इन्कम तुमचं कमी आहे, डायरेक्ट इन्कम तुमचं कमी आहे, देन दॅट इज अ ग्रॉस लॉस. इथपर्यंत काही अडचण आहे विद्यार्थी मित्रांनो? यू अंडरस्टूड दिस? बेसिक्स क्लिअर झालेलं आहे सर्वांचं? फॉर्मॅटिंग रिगार्डिंग काही आता क्वेरीज नाही आहेत? येस स्टुडंट्स, यू अंडरस्टूड इट 100% स्टुडंट्स? तर विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्स कर रिगार्डिंग विथ चार्ट बॉक्स. तुम्हाला आतापर्यंत जेवढे सेशन्स एमसीक्यूज असेल त्याच्यानंतर आपण सोल ट्रेनिंग फायनल अकाउंटचे बेसिक कन्सेप्ट घेतले, सर्वांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलेले आहेत, सर्वांना सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, नाव वी मूव टुवर्ड्स द क्वेश्चन आन्सर्स. नेक्स्ट सेशन्समध्ये आपण ह्याच्या पुढच्या फॉर्मॅटकडे जाऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट्स असेल, काही बेसिक ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील तुम्हाला एमसीक्यू रिगार्डिंग त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. अँड देन आफ्टर वी कम्प्लिटली शिफ्टेड विथ द एमसीक्यू सिरीज. त्याच्यानंतर आपण पुढच्या सेशन्सपासूनही एमसीक्यूज घेणार आहोत. नेक्स्ट सेशन इट सेल्फ वी स्टार्ट द एमसीक्यूज. फक्त आता ह्याच्यातलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक फॉर्मॅट राहिला, एक बॅलन्स शीटचा फॉर्मॅट राहिला, तो एकदा तुम्हाला समजून सांगितला की डेफिनेटली स्टार्टेड इमिजिएटली वी शिफ्टेड विथ द एमसीक्यूज. ठीक आहे, एक्झाम रिगार्डिंग फॉर्म्स अपडेट यू विल रिसीव विथ इग्नाइट अकॅडमीज प्लॅटफॉर्म एज सुन एज यू विल गेट इट क्लिअर सर. थँक यू, सिरीज कंटिन्यू ठेवा प्लीज. ठीक आहे, ऑदर स्टुडंट्स रिस्पॉन्स करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, फीज रिगार्डिंग काही प्रश्न नाही आहे ना, तुमच्या अकाउंटची मॅथ सफिशियंट आहे का दिस एक्झाम साठी, लक्षात घ्या आपण ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला देणार आहोत. गायत्री, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की दिस बॅच इज सफिशियंट टू क्लिअर द एक्झामिनेशन, 110 मार्काची तयारी तुम्हाला ह्या बॅच मधून करून घेण्यात येणार आहे. जेवढेही कंटेंट्स अकाउंटिंग रिगार्डिंग तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ज्या ज्या कुठल्या पॅरामीटर्सवर प्रश्न विचारण्यात येईल, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एव्हरी पॅरामीटर्स, मग व्हिडिओज असतील, नोट्स असतील, डेली लेक्चर्स असतील, यू विल रिसीव एव्हरीथिंग. तो 100% मी तुम्हाला एक ऍश्युरन्स देऊ शकतो, 110 मार्काच्या तयारीसाठी वेगळं काही परत करण्याची गरज नाही. राहुल, बुक लिस्ट मध्ये कालच्या सेशन्सला मी तुम्हाला काही बुक्स सांगितले होते, बेसिकली 11th साधारणत 11वी 12वी स्टेट बोर्ड बेसिक्स ज्या कन्सेप्ट आहेत ना त्यासाठी तुम्हाला 11th आणि 12th स्टेट बोर्डचं बुक सफिशियंट आहे. देन आफ्टर बघा बीकॉम फर्स्ट इयर, बीकॉम सेकंड इयर अँड बीकॉम थर्ड इयर या लेवलचे तुम्ही जे अकाउंटिंग शिकला असाल, फायनान्शियल अकाउंटिंग असेल, कॉस्ट अकाउंटिंग असेल आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग असेल, किंवा काही स्टुडंट्स बीबीएचे असतील, तुम्ही ऑलरेडी हे विषय समजून घेतलेले आहेत. फक्त मी काल जसं तुम्हाला सांगितलं की सीएस सारखा कोर्स आहे, प्रोफेशनल जो कोर्स आहे, सीए फाउंडेशन आहे, सीएमए किंवा सीएडब्ल्यूआर लिअर दने, फाउंडेशनचा जो सिलेबस आहे त्या रिगार्डिंग पर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल जो एक्सपेक्टेड आहे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये. PDF and all this thing you will receive it. You firstly registered yourself. Students, you registered, तुम्ही subscriptions घ्या, तुम्ही join करा. Daily you are going to connected with the Ignite Academy platform. तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ठीक आहे, live sessions कडे we will go afterwards. I will provide all these things.
दत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला पीडीएफ अँड रेकॉर्डेड, रेकॉर्डेड तर एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द दॅट इज द सोशल प्लॅटफॉर्म. एनी अदर क्वेश्चन स्टुडंट्स? बीसीए कॅन अप्लाय. आता लगा पोस्टिंग मध्ये जे काही दिलेलं आहे बेसिकली क्वालिफिकेशन त्यांनी जे काही सांगितलेले आहे त्याच्यामध्ये एक बीकॉम त्यांनी मेन्शन्स केले, बीबीए मेन्शन्स केले आणि त्या रिगार्डिंग जेवढेही रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज आहेत फर्दर एज्युकेशन असेल दॅट इज वेल अँड गुड. रिगार्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये जर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल तर सॅलरी रिगार्डिंग तुम्हाला बेनिफिट आहे, रिगार्डिंग जे मंथली तुम्हाला मिळणार आहे जर यू आर फर्दर क्वालिफाईड तर बीकॉम तुमचं एमकॉम झालेलं तर यू आर मोर बेनिफिटेड रिगार्डिंग विथ दिस. डिस्काउंट लक्षात घ्या. येस एव्हरी डे वी आर कंडक्टिंग द लेक्चर्स एव्हरी डे दॅट इज गोइंग ऑन सो डोंट वरी अप टू युअर फायनल एक्झामिनेशन. सर्वांना एक ॲश्युरन्स देतो अप टू युअर एक्झामिनेशन दिस थिंग इज डिलिव्हरिंग द लेक्चर्स नॉट ओनली अकाउंट्स अजून जे काही आपले रिमेनिंग सब्जेक्ट्स आहेत 100% तुमचं प्रिपरेशन सिग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर करून घेण्यात येईल. सो डोंट वरी, डोंट कीप एनी क्वेश्चन्स इन युअर माइंड रिगार्डिंग दिस इज ओपन प्लॅटफॉर्म इज देअर. तुम्ही जो काही प्रश्न विचारता विद्यार्थ्यांना 100% मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो 100% देर इज अ प्रिपरेशन तुम्हाला लास्ट डे ऑफ द एक्झामिनेशन आम्ही करून घेऊ. सो डोंट वरी अबाउट दिस. राहिलं आता फीज रिगार्डिंग एक दोन प्रश्न आलेले आहेत सो आय विल गो विथ द फर्स्ट पेज ऑफ द इन्स्टिट्यूट. सीए फाउंडेशनचा सिलेबस येस डेफिनेटली आपण घेऊया. त्यातलं बेसिक सीए फाउंडेशन असेल, सीएस असेल, सीएमए किंवा सीडब्ल्यूएच बेसिक फाउंडेशन पर्यंत एमसीक्यूज रिगार्डिंग तुम्हाला करावीच लागेल बिकॉज डेप्थ इज देअर विथ द सिलेबस. सी दिस इज अवर बॅच डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. दिस इज अवर कॉन्टॅक्ट नंबर विथ अवर टीम. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आमच्या टीमचा. यू विल कॉन्टॅक्ट देम रिगार्डिंग फीज रिगार्डिंग असेल तुम्हाला यू दोन ऑप्शन आहे. इफ यू वॉन्ट टू जॉईन विथ द कॉमर्स रिगार्डिंग बॅच दिस इज द प्लॅटफॉर्म रिगार्डिंग विथ दॅट. दिस इज द फीज, फीज तुमच्या समोर इंडिकेट केलेली आहे. हे नंबर्स आहेत रिगार्डिंग. यू विल कॉन्टॅक्ट देम, तुम्ही संपर्क करा. तुम्हाला प्रत्येक जॉईनिंग रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन लागेल, फीज रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन लागेल ती अवेलेबल करून देण्यात येईल. तुम्हाला कम्प्लिटली कोर्स करायचा असेल सो दिस इज द नेक्स्ट पेज, दिस इज द इन्फॉर्मेशन कम्प्लीट. जी फी 150 मार्क्सची तयारी आहे. सो दिस इज द फीज, दिस इज रिगार्डिंग द नंबर्स अँड दिस इज अवर टीम मेंबर्स. त्याच्यामध्ये ज्ञान वराडे सर आहेत, विजय शेळके सर आहेत आणि माझं नाव आहे प्रद्युम्न शास्त्री. एनी अदर एक्झाम्स, एनी क्वेश्चन्स? एक्झाममध्ये ऑप्शन्स किती असणार? एमएससीबीच एक्झाम्स होतं 5 ऑप्शन्स होते. बेसिकली 4 ऑप्शन्स दिले जातात एमसीक्यूज रिगार्डिंग. 4 out of 1 क्वेश्चन इज करेक्ट. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तुम्ही बी पंक्च्युअल राहणं आवश्यक आहे. सागर रेग्युलरली जे आपले सेशन्स होत आहेत ते इव्हिनिंगला 6 o'clock होत आहे. दत्ता तुम्ही इमिजिएटली संपर्क करा टीम मेंबरशी कूपन रिगार्डिंग जे तुमचं एक अडचण आहे. दे विल डेफिनेटली हेल्प यू. काही बेसिक टेक्निकल काही अडचणी असतील त्याच्यामुळे कूपन तुमचं लागू होत नसेल, यू विल कॉन्टॅक्ट विथ द टीम मेंबर्स, ते तुम्हाला हेल्प करतील. 21 एमसीक्यूज नंबर पुन्हा घ्यान असेल, बुक आहे एखादं स्टडी करण्यासाठी. दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत मी योगीने की बेसिकली लक्षात घ्या यू विल फर्स्टली गेट इन द फ्लो ऑफ लर्निंग. मी शिकण्याच्या फ्लो मध्ये थोडस एकदा अटॅच व्हा. ऑलरेडी बुक्स कुठले वापरायचे आहेत मी लिस्ट दिलेली आहे. यू रिक्वायर्ड एनी फर्दर रिगार्डिंग द बुक्स तुम्ही लिस्ट डेफिनेटली देईल, पण दीज आर द सफिशियंट बुक्स. लक्षात घ्या की हाव मेनी नंबर ऑफ बुक्स, तुम्ही किती पुस्तक वाचताय त्याच्यापेक्षा कुठलं चॉईस बेस्ट तुम्ही पुस्तक वाचताय हे जास्त महत्वाचं आहे. सर युट्यूबवर लेक्चर्स केले तर होईल का सर्व? लक्षात घ्या आता बेसिकली तुम्हाला जेवढं डेप्थ जायचं आहे युट्यूब इज द प्लॅटफॉर्म जस्ट गिव्ह द लाईव्ह सेशन्स. व्हॉट्सअप वर द पीडीएफ विशाल एक प्रश्न आहे, फक्त युट्यूब लेक्चर्स बघून सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील का? एमसीक्यूज होतील, लाईव्ह सेशन्स मध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील, बट व्हॉट्स अबाउट द स्टडी मटेरियल? व्हॉट्स अबाउट द एमसीक्यू सिरीज जी तुम्हाला ऍट द एंड आम्ही प्रोव्हाइड करू? व्हॉट्स अबाउट दॅट? ते तुम्हाला मिळेल का फक्त युट्यूबवर? काही क्वेश्चन्स मिळतील अशा प्रकारचे 100 प्रश्न जर तुम्हाला तयारी करून घ्यायची असेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. विथ द प्ले स्टोअर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. दिस इज अवर कॉन्टॅक्ट नंबर, यांच्या संपर्क करा. दे विल गिव्ह यू ऑल द डिटेल्स. एनी अदर क्वेश्चन स्टुडंट्स?
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांपर्यंत सेशन्स व्यवस्थितरित्या पोहोचत आहे. लँग्वेज रिगार्डिंग, कन्सेप्च्युअल क्लिअरन्स रिगार्डिंग काही प्रश्न आहेत कोणाला? आफ्टरवर्ड्स दिले जाईल. आकाश, बुक्स ऑलरेडी दॅट वॉज डिस्क्लोज अँड आय विल गिव्ह इट आफ्टरवर्ड्स, सो डोंट वरी अबाउट द बुक्स अँड रिगार्डिंग द स्टडी मटेरियल. त्याच्याबद्दल तुम्ही डोंट टेक एनी काइंड ऑफ टेन्शन्स. एक्झॅक्टली ज्या फ्लो मध्ये आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण वर्कआउट करत आहोत, सो डोंट वरी, यू विल रिसीव एव्हरीथिंग. स्टुडंट्स यू अंडरस्टूड टुडे सेशन्स, कोणाला काही प्रश्न नाहीये, फ्लो मध्ये सगळ्या गोष्टी समजत आहेत, लँग्वेज रिगार्डिंग एव्हरीथिंग इज करेक्ट, ऍप्लिकेशन्स मध्ये लक्षात घ्या बेसिकली व्हिडिओ अपलोडेड आहेत. आता जे काही अपडेटेड आहेत लक्षात घ्या, प्रत्येक जी परीक्षा असते जसं नगर परिषदेची परीक्षा होती, आता ही एमएससीबीची परीक्षा आहे, प्रश्नाचं स्वरूप बदलावं लागेल. आम्हाला थोडस वेगळ्या डेप्थवर जाऊन काम करणं चालू आहे. ऍज सून ऍज इट गेट प्रिपेअर्ड, एमसीक्यू सिरीज ती ऑलरेडी काही बनलेली आहे, दॅट विल ओपन प्लॅटफॉर्म दॅट इज अवेलेबल. पण ज्या ह्या परीक्षेसाठी आहे, जसं तिथं 13+ विषय तुम्हाला स्टडी करायचे होते, इथं तुम्हाला सब्जेक्ट्स कमी आहे पण डेप्थ जास्त जायचं आहे, दॅट रिगार्डिंग प्रिपरेशन चालू आहे. ऍज सून ऍज गेट प्रिपेअर्ड यू विल अवेलेबल दॅट थिंग. अजून काही प्रश्न आहे स्टुडंट्स? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग आजच्या सेशन्स पुरतं आपण इथं थांबूया इग्नाइट प्लॅटफॉर्मवर. उद्याच्या सेशन्स मध्ये आपण भेटूया, नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण भेटूया रिगार्डिंग. आता आपलं दोन गोष्टी राहिलेले, फायनल अकाउंट राहिलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅटिंग, बॅलन्स शीट्स, आणि इमिजिएटली टुमारो सेशन नेक्स्ट सेशन्स वी शिफ्टेड विथ द एमसीक्यूज. सो बी कनेक्टेड विथ दस. थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशन इथं थांबूया. धन्यवाद.